नमस्कार. डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या 10व्या भागात आपण सर्वांचे स्वागत. मागील भागात आपण पाहिले एकाकी डॉक्टर आंबेडकर. या भागात आपण पाहणार आहोत त्यांनी मला घातलेली लग्नाची मागणी. डॉक्टर आंबेडकरांची लग्नाची मागणी. डॉक्टर आंबेडकर म्हणजे एक महापुरुष. आमची ओळख झाली, गाठी भेटी होऊ लागल्या याचा मला मनस्वी आनंद आणि अभिमान वाटत असे. प्रत्यक्ष भेटीत त्यांचा सुसंस्कृतपणा, त्यांची विद्वत्ता, त्यांची नम्रता यांचा माझ्या तरुण मनावर फार मोठा प्रभाव पडून त्यांच्याविषयी माझ्या मनात नितांत आदर वसू लागला. आणि त्याच आत्यंतिक आदराच्या व त्यांच्या शारीरिक व कौटुंबिक परिस्थितीमुळे आपुलकीच्या भावनेनेच मी त्यांच्याशी वागत असे. डॉक्टर आंबेडकरांशी माझे भविष्यात लग्न होईल असे जर कोणी मला म्हटले असते तर त्याला खचितच मी वेड्यात काढले असते. त्यांच्याशी माझे नाते एक डॉक्टर आणि पेशंटचे होते. त्यांच्याशी माझे लग्न होईल याची मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आत्यंतिक आदर, सहानुभूती व देशहितासाठी त्यांनी अधिक जगले पाहिजे व त्यासाठी त्यांच्यावर नियमित उपचार झाले पाहिजेत ही प्रामाणिक कळकळ या पलीकडे माझ्या मनात काहीही नव्हते. आणि याच भावनेतून व कळकळीतून मी त्यांच्याशी वागत असे. एकदा असे साधारण सन 1947 डिसेंबर महिन्यात ते मुंबईस आले असता आमच्या कन्सल्टिंग रूमवर आले होते. मालवणकरांनी त्यांची प्रकृती तपासली आणि त्याप्रमाणे उपचाराच्या सूचना दिल्या. निघताना डॉक्टर आंबेडकर मला म्हणाले, चला तुम्हाला दादरला घरी सोडतो, मलाही राजगृहाला जायचे आहे. यात काहीही नवीन नव्हते. यापूर्वी अनेक वेळा आम्ही एकत्र बसून बोलत असू, इतकेच नव्हे तर आम्ही काही वेळा फिरायलाही जात असू. अर्थात आमच्या घरच्या मंडळींना हे माहीत होते, पण आमचे बोलणे फिरणे केवळ डॉक्टर आणि पेशंट यांच्याच प्रमाणे होते. आमची भेट झाली म्हणजे अनेक विषयांवर आमची चर्चा होत असे. आम्ही फिरायला गेलो म्हणजे साहजिकच अल्पोपहार, चहा घेणं ओघानेच होत असे. डॉक्टर साहेबांना ओळखणारी माणसे माझ्याकडे चमकून बघत असत. डॉक्टर आंबेडकरांबरोबर फिरणारी ही तरुण स्त्री कोण असा त्यांच्या मनात संभ्रम पडत असावा. परिचित लोकांना ते माझ्याबद्दल काय सांगत असतील ते मला माहीत नाही, परंतु माझ्या मनात केवळ आदराचीच भावना होती. डॉक्टर आंबेडकरांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यासंबंधी मला बरीच सखोल माहिती झाली. त्यांच्या सहवासात आल्यावर त्यांची विद्वत्ता, त्यांचे ऐतिहासिक कार्य यांची मला जवळून प्रचिती आली आणि मी अक्षरशः तिप्पून गेले. पण त्या दिवशी ते मला म्हणाले, हे पहा डॉक्टर, माझे लोक व सहकारी मला आग्रह करीत आहेत की सहचारिणी करा, परंतु मला माझ्या आवडीची, योग्यतेची व अनुरूप स्त्री मिळणे फार कठीण आहे. पण माझ्या कोट्यवधी लोकांसाठी मला अधिक जगायला पाहिजे आणि जगण्यासाठी माझ्या लोकांच्या आग्रहाचा गंभीरपणे विचार करणे क्रमप्राप्त आहे. मी क्षणभर गप्पच राहिले आणि म्हणाले, काळजी घ्यायला कोणीतरी असणे आवश्यक आहे. डॉक्टर साहेब पुढे म्हणाले, अशा सुयोग्य स्त्रीचा शोध घेणे मी तुमच्यापासूनच सुरू करतो. हे ऐकून मला संकोच वाटला आणि काय उत्तर द्यावे हे न कळून मी गप्पच राहिले. डॉक्टर आंबेडकर त्यांच्या कार्यक्रमानुसार दिल्लीला निघून गेले. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये मग्न झाले. त्यांचे बोलणेही मी विसरून गेले, परंतु त्यांच्या मनात माझ्याबद्दल दुसऱ्याच भावना होत्या हे मला जानेवारीच्या 25 समजले. त्या दिवशी एक भल्लं मोठं जाड पाकिट मला मिळालं. पाकिटावरील शिक्का पाहता ते दिल्लीहून आलं होतं. मी अंदाज केला की पत्र बहुधा डॉक्टर आंबेडकरांचेच असेल. पाकिट उघडून पाहिल्यावर माझा अंदाज बरोबरच निघाला. ते पत्र डॉक्टर आंबेडकरांचंच होतं. अर्थात त्याचे मला आश्चर्य वाटण्याचे काही कारण नव्हते, कारण त्यांची ट्रीटमेंट चालू असल्याने मला वाटले की प्रकृती संबंधी वा औषधोपचारासंबंधी काही सल्ला मागितला असेल. पण कसं काय मी कसं काय,
महाराजांनी चांगली गोड सुरुवात करून पुढे लिहिले होते, मला सहचारिणी शोधण्याची सुरुवात मी तुझ्यापासूनच सुरू करीत आहे, अर्थात जर तू तयार असेल तरच, तरी तू याचा विचार करून मला कळव. पुढे आणखी लिहिले की तुझ्या आणि माझ्या वयातील फरक व माझी प्रकृती ही अशी, या कारणाने तू मला नकार जरी दिलास तरी मला बिलकुल दुःख होणार नाही. पत्र वाचल्यावर मी गंभीर झाले. मला सुचेना काय करावे, कारण मला स्वप्नातही वाटले नव्हते की डॉक्टर आंबेडकरांच्या मनात माझ्याविषयी अशा भावना असतील. त्यांच्या मोठेपणाने मी तिपून गेले होते, तरी त्यांच्याविषयी माझ्या मनात पराकोटीचा आदर होता आणि अत्यादरापोटी वैद्यकीय सेवा करण्याची प्रामाणिक कळकळ होती. तरी त्यांची जीवनसाथी होण्याची भावना माझ्या मनात निश्चितच नव्हती. डॉक्टर आंबेडकरांच्या पत्रावर व त्यांनी मांडलेल्या लग्नाच्या प्रस्तावावर मी संपूर्ण दिवस विचार करीत होते. माझ्या मनात प्रचंड गोंधळ माजला होता. रात्रभर मी ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत विचार करीत होते, काय निर्णय घ्यावा, एवढ्या मोठ्या महापुरुषाला नकार तरी कसा द्यावा आणि होकार तरी कसा द्यावा, कोणाला विचारावे, कोणाचा सल्ला घ्यावा, असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात उठत होते. रात्रभर विचार करून शेवटी मी ठरविले की डॉक्टर मालवणकरांशी डॉक्टर आंबेडकरांचा संबंध असल्याने आणि ते मला ज्येष्ठ व अनुभवी असल्याने त्यांचाच सल्ला घ्यावा, असा मनाशी मी निश्चय केला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी मालवणकरांकडे कामाला गेले, पण माझे कामात लक्ष लागत नव्हते आणि डॉक्टर मालवणकरांना प्रत्यक्ष विचारण्याचेही धैर्य होत नव्हते. शेवटी धैर्य एकवटून आणि मनाचा हिय्या करून मी डॉक्टर मालवणकरांना पत्र लिहिले. त्यांनी पत्र वाचले, क्षणभर विचार करून ते म्हणाले, डॉक्टर आंबेडकरांनी प्रस्ताव मांडला आहे, त्यांनी काही जबरदस्ती केलेली नाही. तेव्हा सर्व गोष्टींचा शांतपणे विचार करा आणि योग्य काय ते तुम्ही स्वतःच ठरवा. मी अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत घरी आले. मला निर्णय घेता येत नव्हता. घरी आल्यावर मी माझ्या ज्येष्ठ बंधूंना विश्वासात घेऊन काय निर्णय घेऊ असे विचारले. ते म्हणाले, म्हणजे तू भारताची कायदे मंत्रीण होणार, अजिबात नकार देऊ नकोस, गो अहेड, पुढे जा. माझा एक भाऊ तर माझी थट्टाच करायला लागला, म्हणाला, हे बघ, डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी आपल्या जीवापेक्षाही डॉक्टर आंबेडकरांवर प्रेम करतात, त्यांना जर समजले की आपल्या बाबासाहेबांच्या लग्नाच्या मागणीला ही डॉक्टरीणबाई नकार देते तर तुझी काही खैर नाही. मी वयाने लहान, त्यात अननुभवी, डॉक्टर आंबेडकरांच्या तुलनेत मी तर नगण्यच होते. त्यांचे व्यक्तिमत्व, कार्य, त्याग, विद्वत्ता हे सर्वच हिमालयाहूनही प्रचंड होते. त्या उत्तुंग व्यक्तिमत्वासमोर मी अगदी चिमुरडी होते. डॉक्टर आंबेडकरांसारख्या महापुरुषाला नकार कसा द्यावा हा प्रश्न मनात येत होता. माझ्या भावांनीही होकार देण्याचा आग्रहच धरला. मी सुद्धा संपूर्ण दिवस आणि ती रात्रभर विचार करून गोंधळलेल्या अवस्थेत का होईना, पण निश्चय केला की बस होकार द्यायचाच, कारण मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची स्थिती काय झालेली होती ती मला माहीत होती. माझ्यातला डॉक्टर मला त्यांची वैद्यकीय सेवा करण्यास प्रवृत्त करीत होता. तशात सरकारने त्यांच्यावर स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याची ऐतिहासिक जबाबदारी टाकली होती, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची योग्य ती काळजी घेणे व उपचार करणे अत्यावश्यक होते. मनाचा निश्चय करून मी डॉक्टर आंबेडकरांना पत्र लिहिले व पत्रात मी माझा होकार कळवून टाकला. होकार कळविताना माझ्यापुढे एकच ध्येय होते, कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर साहेबांची प्रकृती सुधारलीच पाहिजे.
तरच त्यांच्या हातून या देशाची घटना लिहिण्याची ऐतिहासिक जबाबदारी चांगल्या रीतीने पार पडू शकेल. डॉक्टर आंबेडकरांना लग्नासाठी माझा होकार कळविल्यावर एकदा मी आणि माझा भाऊ बाळू काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. लोकलमधून प्रवास करताना सहजच माझं लक्ष गेलं की रेल्वेच्या बहुतेक डब्यांवर मोठ्या अक्षरांमध्ये जय भीम असे लिहिले होते. विशेषतः बाहेरगावी जाणारे डबे जय भीम या शब्दाने रंगविले होते. तसेच लोकांचा जमाव जय भीमचे नारे लावत होता. तेव्हा मी माझ्या भावाला विचारले, बाळू हा काय प्रकार आहे, हा जय भीम कोण आणि हे नारे लावणारे लोक कोण आहेत? तेव्हा भाऊ हसू लागला आणि हसतच म्हणाला, द सेम पर्सन इज भीम आणि हे नारे लावणारे लोक त्यांचेच निष्ठावंत अनुयायी आहेत. त्या लोकांची निष्ठा मला तेव्हाच जाणवली. तसेच डॉक्टर साहेबांचे गोरगरीब व दलित अनुयायी किती एकनिष्ठ व झपाटलेले आहेत हेही जाणवले. या देशातील कोट्यावधी दीनदलितांचे ते एकमेव पुढारी व मार्गदाते, म्हणजे एक प्रकारे दीनदलितांचे ते अनभिषिक्त राजाच होते. अर्थात त्यांना राजा संबोधणे त्यांना कधीही आवडणार नव्हते, परंतु दीनदलितांचे ते राजाच होते. जीवनातील हे वास्तव दुर्लक्षून चालणार नाही. या कोट्यवधी दीनदलितांच्या राजाची जबाबदारी मी स्वीकारली होती. होकार दिल्यावर अंतर्मुख होऊन विचार करू लागले आणि मला जाणीव झाली की फार महान पण बरीच अवघड जबाबदारी आपण आपल्या शिरावर घेतली आहे. सोबतच मला चिंताही वाटू लागली की कसं होणार, आपल्याकडून एवढी मोठी आणि अवघड अत्यंत जोखमीची ही जबाबदारी पार पडेल की नाही. आपण होकार देऊन चूक तर केली नाही ना, एवढ्या महान व्यक्तीच्या कसोटीला आपण उतरू शकू काय? आपल्या निर्णयाचे काय परिणाम होतील, समाजात काय प्रतिक्रिया उमटतील, असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात काहूर माजवीत होते. पण शेवटी मी मनाला स्थिर करून मनाचा ठाम निश्चय केला की आपण होकार दिलेलाच आहे, तेव्हा आता मुळीच माघार घ्यायची नाही. आपण ती जबाबदारी स्वीकारली आहे, यासाठी जीवाचे रान करून वाटेल ते कष्ट सोसून ती समर्थपणे पेलून न्यायचीच. डॉक्टर साहेबांच्या जीवनाशी एकरूप होऊन स्वतःला वाहून घ्यायचा मी मनोमन पक्का निश्चय केला. पुढील भागात पाहू त्यांची लग्नाबद्दलची मते. भेटू पुढील भागात.